subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल येथे 30 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा युवा नेता प्रतीक देवचंद बहिरा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर येथे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन समारंभानिमित्त सत्यनारायणाची महापूजा देखील करण्यात आली. सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण भगत, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक तेजस कांडपे, माजी नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी नगरसेवक संदीप बहिरा, भाजपा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 20 रघुनाथ बहिरा, भाजपा ज्येष्ठ नेते मनोहर मुंबईकर, भाजपा युवा नेता सागर बहिरा, एकवीरा युवक मंडळ अध्यक्ष संदीप खुटकर आदी मान्यवरांनी देखील या उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती लावली. आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. आज मला राजकीय संघटनेच्या कमिटीवरून संधी मिळाली आहे आणि मी उद्या कोणतीही संधी जर मी पक्ष नेतृत्व देतील त्यासाठी मी निश्चितपणे खरे उतरायचा प्रयत्न करेल आणि प्रामाणिकपणे काम करेल, असे भाजपा युवा नेता प्रतीक देवचंद बहिरा यांनी सांगितले. गेली अनेक वर्ष आपण सी युवा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आमदार प्रशांत ठाकूर हे आमचे प्रमुख मार्गदर्शक आहे. सी युवा प्रतिष्ठान पनवेल या संस्थेचा आम्ही संस्थापक अध्यक्ष आहे. गेली अनेक वर्ष आपण अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबवत आहोत. शासकीय दाखले वाटप शिबिर असेल किंवा कोविडमध्ये आम्ही साधारण 300 ते 400 महिलांना, घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा रिक्षाचालक असतील किंवा भाजी विक्रेते असतील त्यांना एक महिना पुरेल असं अन्नधान्य आमच्या माध्यमातून दिलं गेलं. तसेच मागच्या वर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही जवळपास तक्का परिसरातले 200 मुलांना जे पहिल्यांदा रायगडवर आम्ही त्यांना नेले, जे पहिल्यांदा तिकडे नेले, जे केव्हाच रायगडवर गेले नव्हते, तर असे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही आमच्या माध्यमातून राबवत आहोत. तसेच माझे वडील माजी नगरसेवक देवचंद बहिरा यांचं नेहमीच मला मार्गदर्शन मिळत आहे. तसेच कोणतेही ॲडमिशनचा विषय असेल किंवा शासकीय कामाविषय असेल तर आम्ही आमच्या वतीने या गोष्टी लोकांच्या सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो आणि आमदार प्रशांत ठाकूर नेहमीच आमच्या पाठीशी आजपर्यंत उभे राहिले आहेत आणि यापुढेही ते उभे राहतील. नक्कीच मी एक भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या रायगड जिल्हा कमिटीवर आहे. सामाजिक कार्यक्रमासोबत राजकीय कार्यक्रमसुद्धा आम्ही राबवत आहोत, यापुढे आम्ही कार्यक्रम राबवत राहू. आज मला राजकीय संघटनेच्या कमिटीवर संधी मिळाली आहे. उद्या कोणतीही संधी जर मला पक्ष नेतृत्व देतील त्यासाठी मी निश्चितपणे खरे उतरण्याचा प्रयत्न करीन आणि प्रामाणिकपणे काम करतो. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी देखील भाजपा युवा नेता प्रतीक देवचंद बहिरा यांचे आपल्या परिसरातल्या लोकांना सेवा देण्यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालय बनवल्याबद्दल अभिवादन केले. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये केंद्र सरकार करत असलेली कामं भारतीय जनता पार्टी आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं काम करते, आज महाराष्ट्रामधले भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आजच ज्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, असे आपले आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची कामाची शैली ही आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला भुरळ घालते आणि आपल्यावरती येणारी प्रत्येक जबाबदारी गांभीर्याने कशी पार पाडली पाहिजे याचं उदाहरण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जनतेच्या समोर सातत्यानं ठेवत आहेत. मला मनापासून आनंद आहे की आज प्रतीक बहिरासारखा आमचा एक तरुण सहकारी
आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या लोकांना सेवा देण्यासाठी या पूर्वीच्या कालावधीमध्ये देखील काम करत राहिला, आज नव्यानं एका वेगळ्या आयामामधून तो हे सगळं करण्यासाठी सिद्ध झाला आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की आमचे या प्रभागामधले सर्व नगरसेवक सहकारी असतील, पदाधिकारी सहकारी असतील, यांचं पाठबळ त्याला मिळेल. नाही, हे सगळं सांगायला मी अधिकृत नाही. भारतीय जनता पार्टी ही कोण मंत्री होणार, कोण काम करणार या पद्धतीनं काम करतच नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आज जी जबाबदारी आहे ती स्वीकारून काम करणं हे अपेक्षित असतं. आता ज्या अर्थी माननीय देवेंद्रजी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सूत्र स्वीकारली, त्याच्यावरून आपल्याला पूर्णपणे कल्पना येते की पक्षाचा आदेश शिरोधार्य मानून प्रत्येकानं काम करायचं असतं. आणि आम्ही देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाचा कारभार पाहिला आहे की आम्ही कोणी मंत्री नव्हतो, पण एखाद्या मंत्र्याला जो काही अधिकार असू शकतो जनसेवेचा अर्थातच, तो अधिकार आमच्यासारख्या आमदारांना देखील होता. त्यामुळे या अनुषंगानं कोण मंत्री होणार कोण नाही होणार हा प्रश्न गैरलागू आहे. याच्या पुढच्या कालावधीमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जो विकास रखडला तो आता वेगानं धावायला लागेल हे निश्चितपणानं मला सांगता येईल. मी 2009 साली पहिल्यांदा आमदार झालो आणि तेव्हापासून साधारणतः आता गेला 1.5 वर्षाचा कालावधी सोडला तर सत्ताधारी पक्षात आहे. तर जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा तेव्हा प्रशांत ठाकूरचं नाव टी व्हीमध्ये त्या ठिकाणी लोक दाखवतात. आता गुदगुल्या व्हायच्या बंद झाल्या. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व जनतेने यायचे कौल दिला होता की भारतीय जनता पार्टी याला बहुमतात निवडून दिलेलं होतं आणि त्याच्यानुसार भारतीय जनता पार्टीने या इथे महाराष्ट्राची सूत्र आता घेणं हे तेव्हाच अपेक्षित होतं. परंतु काही जो काही घटनाक्रम घडून आला तो निश्चितच आता तो योग्य नव्हता असं म्हणावं लागेल. परंतु आज पुन्हा एकदा तो सुधीर आलेला आहे. शिंदे साहेबांसारखा एक सर्वसामान्य असा शिवसैनिक ज्यांनी रिक्षाचालकापासून त्यांचं स्वतःची सुरुवात केली, स्वतःच्या जीवनाची सुरुवात केलेली आहे, असा एक सर्वसामान्यांमधला एक सर्वसामान्य माणूस आज मुख्यमंत्री होताना खरोखर फार आनंद होत आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या इथे त्यांना अत्यंत मोलाची अशी साथ देणार आहे. आणि ह्याच महत्त्वाच्या अशा दिवशी आज इथे प्रतीक देवचंद बहिराजी हे टक्क्यावरती त्यांचा या इथे जनसंपर्क कार्यालय हे चालू करत आहेत. थोड्याच वेळामध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे येथे येऊन याचं उद्घाटन करणार आहेत. माननीय प्रतीकजी यांचा हे युवा आहेत, त्यांचा इथे गावामध्ये त्याचबरोबर पालनीमध्ये आणि झोपडपट्टी परिसरामध्ये सुद्धा अतिशय चांगला असा जनसंपर्क आहे. चांगल्या प्रकारे एक चांगला असा कार्यकर्त्यांचा असं साधा माहोल हा त्यांच्यासोबत असतो. आणि नक्कीच मला या इथे मला शंका नाही आहे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ते इथे जनतेची सेवा करतीलच आणि त्याच्याचबरोबर या टक्का गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामं व्हावीत यासाठी ते अजय बहिरा यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपालसह मुस्कान मकानदारची रिपोर्ट, आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.